रॉक सॉलिड बायसेप्स, रुंद बॅक, आयन ग्रिप याच्यासाठी एक बिना मशीनची एक्सरसाइज आहे. मग तो ऑलिम्पिक मेडलिस्ट सुशील कुमार असो किंवा उरी पिक्चरमधला मेजर विहान असो किंवा तुमच्या माझ्यासारखा साधारण मंजित मुहरील असो, रोप क्लाइम्बिंग ही एक अशी एक्सरसाइज आहे ज्यांनी वर सांगितलेल्या सगळ्या गोष्टी अचीव्ह होतात. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेऊया रोप क्लाइम्बिंगचे बेनिफिट्स आणि रोप क्लाइम्बिंग कसे करायचे याच्या काही टिप्स. तर नमस्कार, मी मंजित मोहरील तुमचं स्वागत करतो म्हणजेच फिटनेसमध्ये. रोप क्लाइम्बिंगमध्ये तुमचे बायसेप्स, तुमची बॅक, तुमचे शोल्डर्स, तुमची चेस्ट, तुमची कोरच्या मसल्स, तुमचे लेग्स हे सगळे इन्वॉल्व्ह होतात. एवढंच काय तर ही एक्सरसाइज तुमच्या एजिलिटी आणि कोऑर्डिनेशनसाठी पण फार महत्त्वाची आहे. तुम्हाला फार चपळतेने वर जावं लागतं. तुम्ही एकदा उजव्या हाताने स्वतःला ओढलं की तुम्हाला पटकन डाव्या हात वर टाकावा लागतो आणि तुम्हाला वर सरकत जावं लागतं. याच्यामध्ये तुमची एजिलिटी डेव्हलप होते. आता आपण बघूया रोप क्लाइम्बिंगच्या काही टिप्स. रोप क्लाइम्बिंग काय केल्याने रोप क्लाइम्बिंग तुम्हाला सहजपणे करता येईल. खरं तर ही सहजपणे करता येण्यासारखीची एक्सरसाइज नाही, याला प्रॅक्टिस लागते आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे याला कन्सिस्टन्सी लागते. तर रोप क्लाइम्बिंग जर तुम्हाला मास्टर करायचं आहे, रोप क्लाइम्बिंग जर तुम्हाला शिकायचं आहे, तर सगळ्यात पहिले सगळ्यात महत्त्वाची गोष्ट शिकणं म्हणजे पुलअप्स. पुलअप्स कसे करायचे याच्यासाठी एक वेगळा व्हिडिओ बनवलेला आहे ज्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळेल, तो प्लीज तुम्ही बघा. पण रोप क्लाइम्बिंग तुम्हाला जर मास्टर करायचं असेल, रोप क्लाइम्बिंग जर तुम्हाला शिकायचं असेल, तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला पुलअप्स यायला हवे. एकदा का तुम्ही पुलअप्स शिकले, एकदा का तुम्हाला बेसिक पुलअप्स यायला लागले, तर तुम्हाला रोप क्लाइम्बिंग हे काही फार कठीण जाणार नाही. तरी पण जर तुम्ही रोप क्लाइम्बिंगला नवीन असाल तर तुम्ही रोप क्लाइम्बिंगची ग्रिप, रोप क्लाइम्बिंगची एक ग्रिप जी असते ती ग्रिप घ्या तुम्ही रोपवर आणि तसे फक्त लटका. त्या रोपला तुम्ही लटकण्याची प्रॅक्टिस करा. ती रोप हलते तर तुम्ही स्वतःची बॉडी स्टेबल कशी कराल, तुम्ही तुमचं कोर स्टेबल कसं कराल याची प्रॅक्टिस तुम्ही करा. तर तुम्ही रोप क्लाइम्बिंगची ग्रिप घ्या आणि त्या दोरखंडाला फक्त लटका. एकदा का तुम्ही दोरखंडाला सहजपणे 10 सेकंद लटकू शकले, हळूहळू 15 सेकंद लटकू शकले, तर मग एक एक हात वर टाकायचा प्रयत्न करा. कदाचित सुरुवातीला फक्त एकच हात वर जाईल आहे, तर एक हात वर टाका, स्वतःला वर ओढण्याचा प्रयत्न करा. दुसरा हात वर टाका, स्वतःला वर ओढण्याचा प्रयत्न करा. नाही जमलं तर फक्त लटका आणि एक हात वर टाका आणि परत खाली येऊन जा. तर तुम्ही रोप क्लाइम्बिंग करताना किंवा रोप क्लाइम्बिंग शिकताना रोपला लटकणं हे शिका. तुम्ही एकदा का पुलअप्स मास्टर केले, तुम्हाला का एकदा पुलअप सहजपणे जमायला लागले, तर तुम्ही एका हाताने लटकण्याचा प्रयत्न करा. पुलअप्स बारला एका हाताने लटकण्याचा प्रयत्न करा. तुमचं जे बॉडी वेट आहे, माझा 73 किलो आहे, तर मी 73 किलो माझ्या बॉडीला सवय व्हायला हवं की ते एका हातावर मी लटकू शकेल आहे. कारण होतं काय की रोप क्लाइम्बिंग करताना मोमेंटरीली 2 सेकंद तुम्ही जेव्हा उजव्या हातावर आहात आणि डाव्या हातावर जाणार आहात, तर तुम्ही मोमेंटरीली तुमची बॉडी जी आहे ती फक्त एका हाताने वर ओढता. तुमचा फक्त एक हात इन्वॉल्व्ह होतो. म्हणून तुम्हाला एका हातावर लटकण्याची प्रॅक्टिस असायला हवी. ती 5 सेकंद जरी तुम्ही एका हातावर लटकू शकले तरी भरपूर झालं, कारण की रोप क्लाइम्बिंग करताना तुम्ही फक्त 2 सेकंदच एका हाताने स्वतःला ओढणार आहात आणि दुसरा हात कामात येणार आहे. मी तुम्हाला असं सजेस्ट करेल की तुम्ही पायाचा वापर करू नका. कारण की तुम्ही जेव्हा रोप क्लाइम्ब करता आहात तर तेव्हा तुमचा हात जेव्हा उजव्या हातावर तुम्ही आहे आणि तुम्हाला डाव्या हातावर जायचं आहे आणि तुम्ही त्याच्यामध्ये जर मी पाय वापरू की पाय नाही वापरू याच्यामध्ये जर कन्फ्यूज झाला, तर त्याच्यामध्ये तुमचं ते कोऑर्डिनेशन बिघडतं आणि तुम्हाला वर जाता येत नाही. मग तुम्हाला ती रोप सोडून द्यावी लागते आणि तुम्हाला खाली यावं लागतं. म्हणून मी म्हणेल की तुम्ही पहिलेपासून जेव्हा रोप क्लाइम्बिंग तुम्ही शिकता आहात, नवीन आहात, तरी पण तुम्ही तुमच्या पायाचा वापर करू नका. पूर्ण ताकद जी आहे, जी तुम्हाला वर ओढायला ताकद लागणार आहे, ती तुमच्या बायसेप्समधनं येऊ द्या, तुमच्या शोल्डर्समधनं येऊ द्या आणि तुमच्या लॅट्समधनं येऊ द्या. माझा जो रोप क्लाइम्बचा व्हिडिओ बघितला तो एका प्लेन रोपवर आहे, ती नॉटेड रोप नाही आहे. काही नॉटेड रोप्स पण मिळतात जिथे काही काही अंतरावर नॉट्स असतात, काही गाठी असतात, त्या गाठीला धरून तुम्ही वर ओढू शकता. पण त्याच्यातही प्लीज तुम्ही तुमच्या पायाचा वापर करू नका. त्याच्यामध्ये तुमच्या पायाला इजा होण्याची पण शक्यता असते. तुम्ही क्लाइम्ब, एस्पेशली तुम्ही क्लाइम्ब डाऊन जेव्हा करता, जेव्हा तुम्ही खाली येता आहात, तेव्हा तुमच्या पायाला तुम्ही पाय आपण भरभर खाली येतो. आपल्याला एक ह्युमन टेंडन्सी आहे, आपल्याला असं होतं की आपण कधी एकदा खाली पोचतो, त्याच्यात आपण पायाची ग्रिप घेतो आणि घसरतो आणि त्यांनी पायाला लागण्याची शक्यता असते. इनर थाईजला, मांड्यांच्या आतल्या बाजूला
घासण्याची खरचटण्याची शक्यता असते. तर रोप क्लाइम्बिंग ही अगदी सहज जमण्यासारखी एक्सरसाइज आहे. त्याच्यासाठी आधी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे पुलअप्स एक्सरसाइजवर मास्टरी मिळवावी लागेल. एकदा का तुम्हाला पुलअप्स जमायला लागले आणि तुम्हाला एका हाताने डेड हँग करता आलं की रोप क्लाइम्बिंग ही सहज जमण्यासारखी एक्सरसाइज आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच. पुढच्या व्हिडिओमध्ये अजून कुठल्या नवीन एक्सरसाइजबद्दल, इंटरेस्टिंग एक्सरसाइजबद्दल बोलू आपण. तोपर्यंत मी तुमची रजा घेतो. नमस्कार. थँक्यू व्हेरी मच.